अशीच पार्क करते सुंदर आहे. लहानपणीची आठवण आली. मस्त आहे ना. आज आहे शुक्रवार आणि दुपारचे 3 वाजत आहेत आणि मी आत्ता उत्तरपूजा करतेय, कारण देवीचं हे सुंदर रूप मला खरंच काढावंसंच वाटत नव्हतं. माझी राधा म्हणजेच परशी पुसायला येणारी लेडी तर ती येऊन गेली, तर तिलासुद्धा मी सांगितलं की तू साईडने साईडनंच पूस, कारण हे आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी बाहेर काढायचं आहे. तर आजच्या दिवस मी हे दुपारपर्यंत ठेवते आणि मगच काढून घेते. तर इथे बघा या समयांचं तेल कसं बाहेर आलं आहे शकता की आमच्या सोसायटी समोरच केवढं ट्रॅफिक झालंय आणि हो 4 वाजतायत. संक्रांत व भोगी जवळ आली असल्यामुळे भोगीसाठी लागणारी सगळी भाजी घेण्यासाठी मी आज आली आहे, कारण शनिवारी मग मस्त निवडायला वेळ मिळेल छान. आणि सोबतच प्रितीशला घेऊन आली आहे म्हणजे माझ्या मुलाला. सोसायटीपासून अगदी हार्डली 1-5 मिनिटावरतीच आहे. भाजीवाला आहे माझा आजचा हा. मला ना खूप सारे कमेंट येत आहेत की कॅमेऱ्याकडे बघून बोल. खूप प्रयत्न करते मी कॅमेऱ्याकडे बघून बोलण्याचा, म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून बोलण्याचा प्रयत्न करण्याचा, पण ह्या सेल्फी कॅमेऱ्याने ना समजतच नाही एक्झॅक्टली की कुठे बघायचं नेमकं. तर भाजी घेऊन आलो आहे आम्ही आणि पुढाल्यानंतर असं आठवलं की मुलाला खाऊ घ्यायचा होता आणि त्याच बेसिसवरती तो आला होता. हे असं असतं मुलांचं, मी येतो तुझ्यासोबत पण मला खाऊ घेऊन द्यायचं, तर गेलाय तो आणायला. आणि हो, त्यांना मला इकडे माझ्या मैत्रिणीनं सगळ्यांना सांगायचं आहे, काही जणींना असं वाटतही असेल ही काय रोज गाडीत शूट करते दाखवते, तर खरंच आजच्या काळाची ही गरज आहे मैत्रिणींनो. गाडी तुम्ही शिका. आणि मलाही खूप छान वाटलं की मी जी गाडी चालवते ते बघून एका मैत्रिणीने कमेंटसुद्धा केली की 2024 तिचं रिझॉल्युशन असं आहे की तिला माझ्यासारखी गाडी चालवता आली पाहिजे. इवन मी तर असं म्हणेन की माझ्यापेक्षाही बेटर गाडी चालवता आली पाहिजे तुम्हाला. आणि मी लायसन्सचं काम अर्धवटच आहे अजून माझं, मला करायचं आहे ते. हा खाऊ आहे. चला मग, चला घरी जाते आणि भोगीची तयारी करते मस्तपैकी. भोगू लगेच पार्क करते का आता गाडी? अशीच पार्क करते. सुंदर आहे. तूच घ्यायच ते, तूच घ्यायच. खाणार नाहीयेस का? कल्याणी येते आणि माझ्या एरियातील एका डर्मेटॉलॉजिस्ट कडे ना तिची आजची अपॉइंटमेंट आहे, तर बघूया तिला वेळ मिळाला असता तिच्याकडून भाजी पण निवडून घेते, म्हणजे जरा मला पण मदत होईल. आता मस्त चहा आत्ता मी करणार नाहीये, ती आली की चहा करणार, म्हणजे तिलाही होईल मलाही होईल. एकट्याला चहा प्यायला आणि करायला बोर होतं म्हणून मी नाही करत, मी बोर्नव्हिटा घेते माहितीये तुम्हाला, कारण मला कॉफीसुद्धा अलाउड नाही, मला होमिओपॅथी चालू आहे ना, तर होमिओपॅथी औषधं सुरू असतील तर कॉफी घ्यायची नसते, हे माहितीच असेल तुम्हाला, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगितलं मी. आणि आता टीव्हीवरती एखादी छानशी मूवी लावायची आणि भाज्या निवडायच्या, सगळ्यात बेस्ट ऑप्शन. स्वयंपाकासाठी आज खूपच रिलॅक्सेशन आहे, का माहितीये? कारण कालची जी आमटी आहे, येळवणीची जी आमटी आहे शिल्लक आहे आणि इतकी भन्नाट टेस्टी झाली होती ना ती, तर भात केलेला आहे मी ऑलरेडी दुपारी गरम गरम, प्रीती स्कूलमधून आल्यानंतर त्यालाही होईल म्हणून. आणि भाकरी करणार आहे मी संध्याकाळी, छानपैकी मस्त गरम गरम भाकरी करायची, भाकरी आमटी कुसकरून खायची, वाटल्यास कांदा देखील तोंडी लावायला घ्यायचा, छान लागते येळवणीची आमटी, वाया नाही घालवायचं, काहीही वाया नाही घालवायचं, असा आजचा प्लॅन आहे. चला मग व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. तर कल्याणी, मी तुम्हाला म्हटलं ना कल्याणी येणार होती, तर ती आली आहे, पण ती इतकी छान नटून आली की तिला कशी भाजी निवडायला लावायची याचा प्रश्न पडलाय मला. आणि ही मात्र स्कूलच्या ड्रेसवरतीच आली आहे आणि चॉकलेट लिपस्टिक खातीये, बघू कसली आहे मी पहिल्यांदा बघते. अरे साराने घेतली ना म्हणून तिने पण घेतली. ओके, आज तू तुझ्या साराला भेटायला गेलेली, हे बघ कुणी बनवलं, सुंदर आहे ना, पेपरचे ते. हो, हा, प्रवीणला मिळालंय संक्रांतीसाठी, नवऱ्याला अगर शाने तो याला गेला होता ना सीएसआर ऍक्टिव्हिटी साठी, तर मला असं वाटतंय. पण कॉन्सेप्ट बघ ना त्याची किती छान आहे, एक टोकरी आहे त्यामध्ये खाली थर्मोकॉल घातल्या बहुते. कल्याणी म्हणत होती की संक्रांती, संक्रांतीला मिळालंय, मिळालंय संक्रांतीचं.
ठीक आहे, छान आहे पण मस्त बनवलं. प्रवीण तसाही आज खूप खुश आहे माहितीये का. एक साधना नावाच्या ताई आहेत माझ्या नवीन सबस्क्रायबर फॉलोअर व्ह्यूअर माझ्या, की त्यांनी छान कमेंट केली आहे ना त्याला. अच्छा. की मी त्याला सांगितलं फोन करून की तुला अशी अशी कमेंट आली आहे. ओ हो हो मग काय वीकेंड एकदम छान. तू बघितलीस का ती कमेंट? नाही. की तुम्ही रवींद्र महाजनी सारखे दिसता. जुजू रवींद्र महाजनी सिरियसली? हा थोडा लुक आहे, डोळे थोडासा आहे. पूर्ण नाही, थोडा आहे, थोडा आहे. ओके ओके. मग आता काय करू, चहा ना? मी थांबलीये चहा. ए असं नको म्हणू ग, असं नको म्हणू. ऍप आलो तर बघ, आपला फोटो टाकला की कळायचं की आपण कुठल्या ऍक्ट्रेस सारखं दिसतो. तू केलेलं तुझं? मी केलं होतं. माझ्यासाठी आलं होतं. मी अपेक्षा खूप वेगळी केली होती. आलो तर श्रद्धा कपूर सारखं. नाही तशीच आहेस ना, नाजूक नाजूक लुकडी लुकडी. नाही ते फेस कट वर असतं ना कोणाचा फेस. तसा असेल ना तुझा, तसाच असेल. मी श्रद्धेला एवढं बघत नाही. रिया कोणासारखी दिसते? आई तुझी? आई सारखी. चला चहा ठेवते मस्त पैकी. रवींद्र माझ्या घरी आली ना कल्याणी. आणि थँक्स साधना, साधना तू व्लॉग बघत असशील तर थँक्यू सो मच. तू आजचा आमचा दिवस बनवलायस. जेवत नसतो. ए मला खरंच तो दिसायला लागलाच आता थोडा थोडा तसा. सिरियसली ग, तसा नवरा हँडसमच आहे माझा. हो ना, बस झाला आजच्या दिवसात. हे बघ माझ्या चॉईस, माझी चॉईस किती चांगली आहे बघ. प्रवीण तुझ्या चॉईसला काय झालं होतं? हा प्रश्न विचार तू, हा विचारू शकते. काय झालं होतं सांग सांग. काय झालं होतं चॉईसला? हे सगळं तो कधी रिव्हील करणार आहे माहितीये? आमच्या लव्ह स्टोरीचे जेव्हा पार्ट यायला चालू होतील ना, पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3, तेव्हा तो रिव्हील करणार आहे हे सगळं. आणि तेव्हा तो बोलणार आहे मेन म्हणजे कल्याणी, आणि तू शूट करायला ये काय? म्हणजे तुला सांगतोय असं तो सांगेल सगळ्यांना. मी प्रश्न विचारेन ना. हा आणि तू, तुला अशा बऱ्याच गोष्टी माहिती नाहीये, त्या उलगडल्या जातील. तुला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. आज आहो ना अनएक्सपेक्टेडली लवकर आले, तर त्यावेळेचा मी उपयोग करून घेतेय. आमच्या इथे ना एक नवीनच DIY झालेला आहे, तिथे मला खूप दिवसांपासून जायचं होतं, तर आता आम्ही तिकडे निघालोय. कल्याणीची गाडी पाठीमागे आहे आमच्या, ती दवाखान्यात निघालीय. आणि ना ती माझ्यासाठी खाऊ काय घेऊन आली माहितीये मैत्रिणींनो? आवडतं? तर हे मी एकदा तिला बोलले होते की हे मला खूप आवडतं, म्हणून ती मला देसी पॉप्स घेऊन आली. आणि एकच आणले बरं का? काय म्हणते, हे तुला आवडलं ना तर मी तुला अजून आणून देते. अशी आहे हा मैत्रीण माझी. तर ठीक आहे, DIY मध्ये तर काय काय मिळतंय बघूया. मला सध्या घर ऑर्गनाईज करण्यासाठी मी ऑर्गनायझर्स कलेक्ट करते. काही मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेत, आणि काही आता इथे DIY मध्ये मिळते का बघते. किंवा संक्रांतीच्या वाणासाठी काय अवेलेबल आहे का हे सगळं चेक करण्यासाठी मी निघाले. तुम्ही हे लहानपणी खाल्लंय? तुम्ही खाल्लंय हे? अगदी तसं लागतंय हे. म्हणजे आम्ही काय करायचो लहान असताना, चिंचा आणायच्या झाडाच्या तोडून, आतल्या बिया काढायच्या, चिंचुके काढायचे, आणि जे काही पिकलेली ती चिंच असते अशी चॉकलेटीवाली, उकळ्यामध्ये खलबत्त्यामध्ये तिला प्रॉपर कुठायची, अशी चेचायची, आणि त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि थोडीशी साखर टाकायची. अगदी सेम टेस्ट आहे ती, सेम. हा लहानपणीची आठवण आली त्या दिवसांची. खरंच भारी आहे, एकदम भारी आहे. थँक्स कल्याणी. ड्रायफ्रूटच्या शॉप मधून तिने हे आणलंय. त्या ड्रायफ्रूटच्या शॉपला मला एकदा जायचंय, खूप भारी शॉप आहे ते. दाखवेन मी तुम्हाला कधीतरी ब्लॉग मध्ये. खूपच चुकीच्या वेळेला बाहेर पडलोय आम्ही. ज्या ठिकाणी हे DIY आणि रिलायन्स आहे ना, तिथे आलोय आम्ही बहुतेक. बऱ्यापैकी आता इकडे ही गर्दी झाली आहे. हा कोणता एरिया आहे? भारतमाता चौक मोशीच्या एरियामध्ये हे आहे, जे मी DIY झाल्यापासून पाहिलं नव्हतं आणि मला पाहायचं होतं. आणि अहो लवकर आली म्हणून मी घेऊन आले, तर अर्धा तास ट्रॅफिक मध्ये चाललाय. आहे ट्रेंड्स, आणि इथेच खाली ना ट्रेंडच्या इथे मिस्टर DIY, तर इथे जायचंय आम्हाला. ऑलवेज लो प्राइसेस, बघूया कशा लो प्राइसेस आहेत.
काय आहे ते स्टेनलेस स्टील म्हटलंय पिठाच आहे छान आहे ना हे सगळं घेऊन मी काही उपयोग नाही कारण मी काहीही बेकरी आयटम बनवत नाही मला काय वाटतं बनवलं ना की ते खाल्लं जात आणि खाल्लेलं ते खाल्लं की मग भेट वाढत म्हणून मग मी बनवतच हे वॉर्डरोब मध्ये ड्रॉवर्स मध्ये आणि किचनच्या टँडम्स मध्ये वगैरे टाकायला शीट आहे भरपूर सारी आहे आणि चांगली आहे पण आता ऑलरेडी मी टँडम मध्ये टाकलेलं आहे शीट त्यामुळे मी आता हे घेणार नाहीये सुंदर हे प्लेसमेंट ऍज युअर टेबल डेकोरेशन असं म्हटलंय डायनिंग साठी घेऊ शकतो का आपण हे छान आहे आता ना डायनिंग येणार आहे आपला दिसतोय तू दिसत मोठा मोठा कमी दिसते मला दिसते ना हवं असेल तर कस वाटेल चांगलं वाटेल का सिल्वर आपला टेबल असणार एकदम पांढरा शुभ्र तर पांढऱ्या शुभ्र टेबलवरती थोडस जर उठून यायचं असेल तर थोडासा वेगळा कलर नको असेल तर गोल्डन आहे सिल्वर आहे कणिक मळण्यासाठी मी जी परात यूज करते ना तर त्याच्याऐवजी असा एखादा बाउल घेतला तर कणिक मळायला एक इझी जाईल पण ते ह्याचा आहे का कुठला आहे 378 घेऊ शकतेस कणिक मळायची यामध्ये आणि झाकून भिजायला ठेवून द्यायची का प्लेट 111 रुपयाची आणि दोन्ही वेगवेगळे आहेत का हो दोन्ही वेगवेगळे घे मग नॉनव्हेज खायला अशा डिश असतात ना करून खायला चुरून खायला चला सेक्शन पण मी अजून डुप्लिकेट फ्लॉवर्स घेतलेले नाही आहेत आणि आत्ता माझा घ्यायचा काही विचार पण नाही आहे चला बघूया फक्त आपण इथे वेगवेगळ्या कॅन्डल्सचे प्रकार आहेत तर या ज्या आपण दिवाळीला कॅन्डल्स वापरतो ना मी या काय करते पंत्यांमध्ये लावते तर इथे त्यांनी ना असं छान त्याच्या साईजचं हे डिझायनर शेपमध्ये एकदम असं भारीवालं दिलंय आणि हे ना 320 आहे पण 189 ला मिळते एक पॅकेट बर्थडे डेकोरेशन आणि काही क्राफ्ट बनवण्यासाठी भरपूर साहित्य अरे वा पुढे इकडे यायला नको म्हणत होतास का क्लिन्झिंग स्पॉन्ज आहे ना हा मला छोट्यावाला ब्रश हवाय कुठला छोटा ब्रश पण हे सेपरेट आहे का बघ सेपरेट फक्त ओनली हा छोट्यावाला ब्रश आहे का बघ शोधावं लागेल चलो झालं आमचं घेऊन 1500-1500 शॉपिंग झाली छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी आमच्याच एरियात झालेल्या नवीनच मिस्टर DIY मध्ये मी आज गेले होते तुम्ही पाहिलं भोगीची भाजी ना अर्धीच नीट करून झाली अर्धी तशीच राहिली कारण बाजूची मैत्रीण आली होती आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या सगळ्यांच्याच सगळ्या फॅमिलीच्याच त्यामुळे झालं नाही आणि म्हटलं व्हिडिओ एंड करायच्या अगोदर आजची शॉपिंग तुम्हाला दाखवावी काही जास्त घेतलेलं नाही आहे मी भांडी धुवून धुवून ना तुम्हाला होतं का मला नक्की सांगा बरं का की नखं आहेत नाही ही अशी ना अर्धवट तुटतात माझी आणि खूप तरी मी लिक्विड यूज करते त्यामुळं काही प्रश्न नाही की रफ नाहीत होत जास्त लिक्विडमुळे साबणाने जास्त रफ होतात पण तिथे मला हे असे ना हे बघा लॉंग कफ डिश वॉशिंग ग्लोव्ज मिळाले म्हणजे हे जे ग्लोव्ज आहेत ना हे घालून भांडी घासायची आता तर याचा नक्कीच मी तुम्हाला सांगते की कसा आहे रिझल्ट हे बघा छान डिझाईन वगैरे पण आहे याला असे ग्लोव्ज आहेत तर आता हे ग्लोव्ज वापरून मी भांडी घासणार हे आहेत ॲक्च्युली MRP याची काहीतरी जास्ती आहे 155 रुपये पण मिळाले ते 90 रुपयाला काहीतरी 99 रुपीजला कितपत सक्सेस होते हे बघूया आता आणि ही बाकीची ही अशी छोटी खरेदी आय थिंक हा जो ब्रश आहे ना हा क्यूटचा
खूपच सॉफ्ट आणि खूपच छान आहे. मस्त आहे ना. हा ब्लशचा ब्रश आहे, तर हा ब्रश एक आणलाय मी, आणि हे एक ब्युटी ब्लेंडर. ब्युटी ब्लेंडर माझ्याकडे ऑलरेडी आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं मगाशी की नायकाचं एक ब्लेंडर आहे माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचं. पण ना हा ब्रश मला इतका आवडलेला, हा छोटासा क्यूटसा, पण हा सिंगल नव्हताच तिथे. तर मार्केटिंग पॉलिसी आहे त्यांची, हे दोन्ही सोबतच घ्यायचं होतं म्हणून मी हे पण घेतलं. तर हे 170 रुपये याच्यावरती लिहिलं आहे, पण हे आय थिंक 135 रुपयाला मिळालं आहे. हा क्लिप्स, क्लिप्स जवळून बघा. छान आहेत ना. ही एक बटरफ्लाय वाली, ही एक, ही एक, हे छोटे बटरफ्लाय दोन, आणि ही एक. या क्लिप्स काही जास्त महाग नाही आहेत. क्लिप 59, 70, 57 अशा काही किमतीच्या आहेत. तर बाकी बाथरूमसाठी वगैरे तिथं जे काय म्हणजे आम्हाला जे घ्यायचं होतं ते मिळालं, ब्रश वगैरे ते दोन घेऊन आलो. बाकी कशासाठी गेलं होतं मी सांगते तुम्हाला, की आम्हाला ना बघून ठेवायचं होतं की काय काय आहे. कधी कधी आपल्याला काही एखाद्या छोट्या गोष्टीची गरज पडते आणि ते मार्केटमध्ये सापडून पण म्हणजे शोधून पण सापडत नाही. तर तिथे आता सगळ्या गोष्टी अवेलेबल असणार आहेत, आहेत हे आम्ही बघून आलो आहे. आणि आज मला एक कमेंट आलेली की ताई तुझं डायनिंग आला का, तर आम्ही DIY मध्ये होतो ना, तेव्हाच कॉल आला त्या फर्निचरवाल्यांचा की आमचा डायनिंग रेडी आहे. तर लवकरच मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करते की कसा आहे आमचा नवीन डायनिंग. चला मग आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा. बाय.